Hello everyone, welcome back to our Marathi period. I am your teacher, Mrs. Nilofer. In our previous lesson, we have learnt Swaranche, Matra, Chinhe. Aaj apan yatil kahi Swaranchi adhik mahiti ghehuyat. A. A la kontehi Swarachinhe naste. Manje, jevha apan kontyahi vyanjanala A हे स्वर जोडतो तेव्हा त्याचा उच्चार आहे तोच राहतो त्यामध्ये कोणताही बदल होत नाही जसे क ख ग घ च छ ज झ ट ठ ड इत्यादी आता आपण याचे काही शब्द पाहूया जसे घर कप फळ मगर बदक वजन त्याचप्रमाणे हे देखील काही शब्द आहेत जे तुम्ही वाचायचे आहेत आता आपण याची काही वाक्य पाहूयात शरद कप धर रस भर नयन मगर व बदक बघ कमल अननस पकड तनय झटपट सरबत कर दशरथ दगड सरको आ आ आचे स्वरचिन्ह आहे एक काना म्हणजेच जेव्हा कोणत्याही व्यंजनाला आपण आचे स्वरचिन्ह जोडतो तेव्हा त्याचा उच्चार आ असा होतो जसे क प्लस आ का ख प्लस आ खा ग प्लस आ गा घ प्लस आ घा च प्लस आ चा छ प्लस आ छा त्याचप्रमाणे ही पूर्ण बाराखडी वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपण याचे काही शब्द पाहूयात जसे कान चाक गला काना गाय डाक घर जाय फळ त्याचप्रमाणे काम दाम राजा शाळा माळा कावळा चाळण सामान गाजर आकाश सावळा दातवन साखर कारखाना हे देखील काही शब्द आहेत आता आपण याचे वाक्य पाहूयात बाळा कान दाखव राधा गाय आण बाळा साय भात खा माधव ससा बघ ससा पकड जया नवा झगमग झगा घाल आता मुलांनो तुम्ही हे बालगीत वाचायचे आहे तर आज आपण अ आणि आ या स्वरचिन्हांचे काही शब्द तसेच त्यांचे वाक्य पाहिले सो स्टुडंट्स हॅव टू लर्न अँड रीड अँड राईट All these things for better understanding. Thank you.